GEM संस्थेअंतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंतीनिमित्त GEM मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीने वार्षिक बैठकीचं आयोजन रूपा भवानी गार्डन येथे GEM मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे आणि GEM संस्थेचे आधारस्तंभ दत्ताभाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 129व्या जयंती उत्सवाच्या उत्सव अध्यक्षपदी नरेंद्र शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तसेच उपाध्यक्षपदी सोहेल शिरसे, अक्षय वाघमारे, डॅनी रामगल, सेक्रेटरी प्रमोद नागटिळक, सहसेक्रेटरीपदी अजय कोळेकर, खजिनदारपदी भाग्यवान सोनवणे, सहखजिनदार अभिजित शिंदे, प्रसिद्धी प्रमुख दत्ता शिंदे, यशपाल वाघमारे, मिरवणूक प्रमुख विकी सोनवणे, कुणाल काळे, आप्पासाहेब बागले सोनवणे, संजय पोळ यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून GEM संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, GEM संस्थेचे आधारस्तंभ दत्ता वाघमारे, अजित बनसोडे, शांतीकुमार नागटिळक, माजी अध्यक्ष गौरव पात्रे, राहुल शेळके, भाऊसाहेब शिंदे, गौरव पात्रे, राहुल शेळके, भाऊसाहेब शिंदे, अमोल गोडसे, बिभीषण लोंढे, पप्पू गायकवाड, अश्विन सोनवणे, आप्पासाहेब बागले, दत्ता शिंदे, सुकुमार बनसोडे, गणेश माने, सचिन कांबळे, समीर शेख, मुकेश सोनवणे, संजय पोळ, रिंकू चौधरी, अभि क्षीरसागर, अविनाश क्षीरसागर, बापू नागटिळक, नेहाल क्षीरसागर, विकी सुरवसे, तेजस तळभंडारे, अनुभव बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.